नमस्कार नीलम आर्ट अँड ब्लॉगमध्ये मी नीलम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे तर हो मी आज तुमच्याशी गरोदरपणात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ते सांगणार आहे तर हां सुरुवातीला एक डिस्क्लेमर देते मी डॉक्टर नाही आहे पण हां मला दोन प्रेग्नेन्सीचा अनुभव आहे आणि तो तुमच्याशी मी शेअर करते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या या मजेदार व्हिडिओला सुरुवात करूया गरोदरपणात कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिली पाहिजे नंबर एक ते म्हणजे गरोदरपणात नेहमी आनंदी राहणं आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे किंवा यात काय वेगळा आहे तर आहे वेगळं कारण प्रेग्नन्सीच्या काळात बऱ्याचदा असं होतं बऱ्याच जणींना होतं की काही प्रॉब म्हणजे काहींना उलट्या मळमळ जळजळ याचा त्रास होतो काहींना चक्कर येते उलट्या होतात त्यामुळं काही करण्याची इच्छा होत नाही काहींना वासाचा त्रास होतो तर अशा वेळेला जर तुमच्यावरती घरातली संपूर्ण जबाबदारी असेल तर आ, ते करणं घरातली सर्व कामं करणं त्यात आपलं एखादं लहान मुलं असेल तर त्याला सांभाळणं त्याचा सा अभ्यास घेणं या सर्वांच्यामुळे ना आपलं काही म्हणजे असं चिडचिड होत असते त्यात आपले हार्मोन चेंज हो चेंजेस होत असतात त्यामुळं मूड स्विंग्स होत असतात त्यामुळं चिडचिड जी होते ती वाढत जाते त्यामुळं स्वतःला आनंदी कसं ठेवता येईल या चिडचिडीपासून थोडासा आराम कसा मिळ करता येईल याकडे तुम्ही नक्की लक्ष दिलं पाहिजे त्यामुळं नंबर वन आहे तुम्ही स्वतः आधी खूप आनंदी राहणं गरजेचं आहे नंबर दोन नियमित व्यायाम करायचा तर प्रेग्नन्सीच्या काळात व्यायाम करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला प्रेग्नन्सीच्या काळात स्वतःला फिट ठेवणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळं व्यायाम हा नेहमी करायचा मग त्यामध्ये तुम्ही चालू शकता योगा करू शकता जर तुमच्याकडे ट्रेनर वगैरे असेल त्यांची मदत घेऊन व्यायाम करू शकता तुम्हाला जे योग्य वाटतात ते पण चालणं हा बेस्ट व्यायाम आहे त्यामुळं सतत चालत राहणं हा एकमेव व्यायाम असा आहे जो तुम्ही कंटिन्युअस नऊ महिनेही करू शकता त्यामुळं चालणं हा व्यायाम तुम्ही नक्की करा नंबर तीन गरोदरपणात खूप पाणी पिणं आता तुम्ही म्हणाल पाणी तर आम्ही पितोच पण काय होतं प्रेग्नन्सीच्या काळात आपल्याला डब्बल ट्रिपल पाणी प्यायची गरज पडते का सांगते कारण सुरुवातीला काही दिवस आपल्याला उलट्या होतात मळमळ होते त्यामुळं आपण पाणी प्यायचा कंटाळा करतो आणि त्यामुळं मग नंतर आपल्यालाच त्रास होतो परत शेवटी शेवटी म्हणजे जेव्हा आपली प्रेग्नन्सीची एंड येते आठवा किंवा नववा महिना लागतो त्यावेळेला बाळाचं वजन वाढलेलं असतं किंवा बाळाचा वेट वाढलेलं असतं त्यामुळं कसं आपल्याला जे आपलं सा सतत सुला होत असतं बाळाच्या वजनामुळं आपल्या लघवीच्या पिशवीवर ताण पडतो आणि त्यामुळं कसं आपल्याला सतत सतत चुला होतं आणि चुला झाल्यामुळं कसं आपल्या पाण्याची जी कपॅसिटी आहे शरीरातली ती कमी होत जाते आणि नंतर मग काही काळानंतर तर असं होतं की आपल्या पिशवीतलं किंवा गर्भाशयातलं पाण्याचं प्रमाण कमी होत येतं पुन्हा आपल्याला बद्धकोष्ठतेचाही त्रास होऊ शकतो म्हणजे शिला होण्याचा प्रॉब्लेम वाढू शकतो त्यामुळं आ, नंतर जर तसा प्रॉब्लेम झाला तर आपल्याला मूळ व्याधीही होऊ शकतो आणि त्याचा त्रास भयानक आहे त्यामुळं सतत पाणी पित राहणं गरजेचं आहे जर तुम्ही आ, एक बॉटल पित असाल म्हणजे समजा तुम्ही एक बॉटल पित असाल तर तीन टप्पे म्हणजे तीन बॉटल तुमच्या दिवसाला झाल्याच पाहिजेत म्हणजे जर दोन बॉटल पित असाल तर तुमच्या चार बॉटल्स किंवा सहा बॉटल पाणी तुम्ही पिलंच पाहिजेत त्यामुळं पाणी तुम्ही जितकं पिताय त्याच्यात ट्रिपल पाणी पिणं गरजेचं आहे त्यामुळे प्रेग्नन्सीच्या काळात खूप सारं पाणी पिणं गरजेचं आहे नंबर चार नंबर चार आहे प्रेग्नन्सीच्या काळात सैलसर कपड्यांची वापर करावा आता आपल्याकडे फॅड आहे किंवा आपल्याकडे नवीन प्र नवीन पिढी जी आहे ती जीन्स आणि यामध्येच कम्फर्टेबल आहे जुन्या लेडीज होत्या त्या आपले गाऊन साडी यामध्ये कम्फर्टेबल असायच्या पण काही महिला अजूनही साडीमध्ये वावर करतात आणि ती साडीची नाडी इतकी घट्ट बांधतात ना वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली होतो त्यामुळं मी असं सांगेन प्रेग्नन्सीच्या काळात सैलसर कपड्यांचा वापर करायचा जेणेकरून बाळालाही त्रास होणार नाही आणि आपल्यालाही त्याचा त्रास होणार नाही त्यामुळे प्रेग्नन्सीच्या काळात तुम्ही कम्फर्टेबली म्हणजे थोडेसे लूज लूज कपडे घातले ना तर ते आपल्यालाही कम्फर्टेबल वाटतं आणि बाळही कम्फर्टेबल राहतं नंबर पाच खायची इच्छा होते म्हणून खूप गोड खाणं टाळायचं तर हो हां गरोदरपणात आपल्याला खूप सारं काही काही खाण्याची क्रेविंग होते मग त्यामध्ये गोड असेल कुणाला तिखट खायची इच्छा होते कुणाला असं प्रत्येकाचे वेगवेगळे वे, क्रेविंग्स वे, असतात म्हणूनच पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही आता मला माझ्या प्रेग्नन्सीच्या काळात सेकंड टायमिंगला खूप गोड खायची इच्छा झाली खूप गोड खाल्लं मी त्यामुळं मला जस्टस्नील डायबेटीजचा धोका निर्माण झाला त्यामुळे हे जर होऊ नये असं वाटत असेल तर प्रमाणात प्रत्येक गोष्ट खायची तिखट जास्त खाल्लं की आपल्याला पचनाच्या किंवा मळमळणं जास्त वाढतं त्यामुळं तिखटही कमी खायचं आणि गोडही कमी खायचं जितकं गरजेचं आहे तितकं खाल्लं काही हरकत नाही पण अति जे प्रमाण असतं सतत गोड खाणं हा ज्या प्रकार आहेत तो टाळायचा किंवा आपलं जे डाएट आहे ते व्यवस्थित फॉलो करायचं म्हणजे तुम्हाला जास्त नंतर त्रास होणार नाही नंबर सात तर गरोदरपणा जास्त लांबचा प्रवास टाळायचा तर आता तुम्ही म्हणाल डॉक्टरांना प विचारून आम्ही प्रवास करू शकतो का आहे ते तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घेऊन तुम्ही प्रवास करू शकता नाही असं नाही बरेच जण प्रवास करतात पण हां ज्यांची स्वतःची गाडी असते त्या लोकांचं ठीक आहे ते कुठे वेळेवर थांबू शकतात किंवा काय त्रास जाणवला तर ते बघू शकतात किंवा तिथे गाडी आपण थांबू शकतो पण आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या घरी ज्यांची स्वतःची गाडी नाही आहे त्यांना रिक्षाचा किंवा ट्रेनचा किंवा बसचा प्रवास करावा लागतो त्यामुळं सुरुवातीचे काही दिवस डॉक्टरच सांगतात तीन ते चार महिने तुम्हाला प्रवास पूर्ण लांबचा प्रवास करणं टाळायचं आहे आणि त्यानंतरही जर तुम्हाला रिक्षानी प्रवास अजिबात करायचा नाही कारण रिक्षावाल्यांना आपण कितीही सांगितलं खड्ड्यातून तुम्ही सावकाश घ्या तरी ते खड्ड्यातून सावकाश घेत नाहीत त्याचा खूप त्रास होतो मध्यंतरी मीही ओ... ये जा केली आपले कॅबनी पण मला ते अजिबात आवडले नाही कारण खूप त्रास होतो त्यांना आपण कितीही समजावून सांगितलं की जरा आरामात घ्या तरी नहीं। ते आरामात घेत नाहीत त्यामुळे त्याचा त्रास आपल्यालाही होतो आणि बाळालाही होतो ते टाळण्यासाठी प प्रेग्नन्सीच्या काळात लांबचा प्रवास असेल किंवा जास्त गरज नसेल तर प्रवासही करणं टाळायचं सात प्रेग्नन्सीच्या काळात डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपायचं आता बरेच ना असं निवांत झोपायची सवय असते मला होती पण प्रेग्नन्सीच्या काळात ते टाळायचं एकतर तुम्ही डाव्या खुशीवर झोपायचं किंवा उजव्या खुशीवर झोपायचं त्यामुळं काय होतं बाळाला रक्त विसरण ज्या असतं त्याचा पुरवठा होतो आणि बाळाला श्वास घ्यायला त्रास होत नाही तुम्ही जर असं होतं आणि झोपलात तर बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळं झोपताना एकतर ह्या डाव्या खुशीवर झोपायचं किंवा उजव्या खुशीवर झोपायचं तुम्हाला ज्या खुशीवर कम्फर्टेबल वाटेल त्याच कुशीवरती तुम्ही आरामात झोपायचं पण असं सरळ झोपायचं नाही आणि नंबर आठ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेग्नन्सीच्या काळात काय होतं आपण ज्या तरुण पिढी आहे ब्राव आट्वा महिना, आट्वा महिना तर। ते ब्रा वगैरे असे वापरतात शेवटपर्यंत पण आठवा महिना आठवा महिना लागल्यानंतर शक्यतो ते ब्रा वगैरे घालणं टाळायचं आणि आपल्या निपल्सना थोडा मालिश करायची आता हे का सांगते ते सांगते सुरुवातीला जर तुमची फर्स्ट बेबी असेल तर काय होतं आपले निप्पल्स आतमध्ये असतात आपण ब्रा वगैरे घातल्यानंतर ते असे बाहेर येत नाहीत आणि नंतर मग बाळाला दूध प्यायला त्रास होतो आणि त्याला तो, तो त्रास होऊ नये नंतर त्याचा आपल्यालाही किती त्रास होतो तर मी सांगणार आहे बाळाला त्रास होऊ नये त्यासाठी आठव्या महिन्यापासून हो आंघोळ करायच्या आधी दहा मिनटं तेल आणि निपल्सना मस्त अशी मालिश करायची त्यांना बाहेरच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून बाळाच्या तोंडामध्ये ते निपल्स व्यवस्थित येतील आणि बाळ छानपैकी फिडिंग म्हणजे दूध पिऊ शकेल असं नाही झालं तर काय होतं आपल्यालाच त्याचा त्रास होतो आणि जे आपल्या निपल्स असतात त्याला कात्रे पडायला लागतात म्हणजे जखमा व्हायला लागतात आणि दूध आतमध्ये साठलं की ते पूर्ण घट्ट होऊन येतं आणि या वेदना ह्या भयंकर असतात आणि अशा वेळेला आपण बाळाला फीड पण करू शकत नाही ते टाळण्यासाठी ते आणि नंतर जर तसं झालं तर त्या निपल्सना आपल्याला पंप लावावं लागतो आणि त्या पंपनी नॅचरल दूध पिणं वेगळं आणि पंपनी खेचून काढणं वेगळं किंवा इंजेक्शन्स देतात डॉक्टर त्या विंजेक्शननी खेचावं लागतं आणि त्याचा त्रास भयंकर होतो वेदना भयंकर होतात आणि हे टाळण्यासाठी आठव्या महिन्यापासूनच आपल्या निपल्सना मस्त अशी तेलाने मालिश करायची जेणेकरून नंतर होणारा जो आपल्याला त्रास आहे तो कमी होईल तर ह्या होत्या माझ्या काही महत्त्वाच्या गरोदरपणातील छोट्याशा पण महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करे, करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त मस्त का बाय